आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। राम सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणाने पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही आपल्याला, पण प्राण गमवण्याच्या भीतीने पर्वताच्या घळीत तोंड लपून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग। यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असत। सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल। मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असत। ज्या प्रकारे क्रूरतेने तू वालीचा वध केलायस त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार। जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे। माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे। चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस, मला अधर्मानं मारलायस तू। तू माझी निरपराध हत्या केली आहेस। तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार। वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस। आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म सत्कर्म न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास। धर्म अर्थ काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस। गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तू मला धर्माविषयी उपदेश करत आहेस। माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस। तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत। ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात। मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली। आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास। मोठा भाऊ पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत, त्याचप्रमाणे धाकटा भाऊ पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत। पुत्राची पत्नी भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक सामाजिक आणि नैतिक धर्म आहे, परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस। आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस। अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे। जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो, तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे। यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत। त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु पक्षी नर वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे। धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत, म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो। वाली,
सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे, तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो, परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं. प्रभू, महाराज सुग्रीव यावेळी अत्यंत शोकावस्थेमध्ये आहेत. आपण त्यांचं सांत्वन करा, त्यामुळे ते किष्किंधाचा राज्यकारभार सांभाळू शकतील. काय मित्रा? प्रभू, आपल्या भावाला मारल्यानंतर राजा बनणं माझ्या आत्म्याला पटत नाही. मी महापापी आहे, मी राजा बनायला योग्य नाही आहे. मी निश्चय केलाय संन्यास घेऊन वनात निघून जाईन, म्हणजे आपल्या पापाचं प्रायश्चित्त घेऊ शकेन. मित्रा, जे तू म्हणत आहेस यावेळी ते योग्यच आहे. ही याच गोष्टीची निशाणी आहे की तुझं मन एका सज्जन माणसाचं मन आहे. जर तू हे म्हणाला नसतास तर आम्हाला वाटलं असतं की क्रोध आणि बदल्याच्या आगीत तुझ्या हृदयातील सगळ्या कोमल भावना होरपळून गेल्या आहेत. तेव्हा आम्हाला तुझं भय वाटलं असतं की सत्ता मिळाल्यावर कदाचित तू काही अमानुष कामही करशील. परंतु आता आम्हाला विश्वास वाटतो आहे की बदल्याची जी आग तुझ्या मनात इतके वर्ष धगधगत होती ती भावाच्या मृत्यूबरोबरच शांत झाली आहे आणि तुझ्या हृदयातील कोमल भावना परत जागृत झाल्या आहेत. जसं धरतीमध्ये लपलेली सुंदर फुलांची बीजं जर ग्रीष्म ऋतूमध्ये जळून नाही गेली तर वर्षा ऋतू येताच त्याच जळलेल्या धरतीमधून सुंदर सुंदर फुलांचे अंकुर फुलून येतात, त्याचप्रमाणे तुझ्या सद्भावना बाहेर पडल्या आहेत. ही खूप सुंदर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे वैराग्याची. तर मित्रा, यावेळी तू ज्या अवस्थेत आहेस त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. जेव्हा कधी कोणाच्या जवळचा आप्तेष्ट मृत्यू पावतो त्यावेळी सर्वांमध्येच ही वैराग्य भावना निर्माण होते, पण ती काही काळच राहते आणि थोड्याच दिवसात माणूस त्याच मोहात अडकून जातो. म्हणूनच बुद्धिवान याच अल्पवैराग्यामुळं आपल्या कर्तव्यांकडे कानाडोळा नाही करत. यावेळी या विशाल वानर साम्राज्याला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. पराक्रमी वाली हा राज्यकारभार तुला सोपवून गेलाय, म्हणूनच आपल्या भावाची आज्ञा समजून हे राज्य तुला सांभाळायला हवं. प्रभू, ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याला आपण राजा बनायला सांगतात. संन्याशापेक्षा अधिक चांगला राजा कोण असेल? सुग्रीव, तू असं समज, तोच आदर्श राजा आहे जो मनानं संन्यासी आहे. ज्याला सिंहासन सत्तेचा लोभ नसेल तोच खरा न्याय करू शकेल. ज्याला स्वतःचा विलास आणि काम यात आसक्ती नसेल तोच एखाद्या तपस्व्याप्रमाणे दिवस रात्र लोकसेवेच्या कार्यात मग्न राहील. संन्याशाप्रमाणे ज्याचा ना कोणी आपला असेल ना परका असेल तोच मोह माया झटकून टाकून ईश्वराप्रमाणे आपल्या सर्व प्रजेशी एकसमान व्यवहार करेल. म्हणूनच राजाला ईश्वर पण मानला आहे. मित्रा, जर अशी वैराग्य भावना तुझ्या मनात स्थिर झाली तर तू आदर्श राजा बनशील. परंतु असं होणार नाही, कारण हे क्षणिक वैराग्य आहे. म्हणून यावेळी आपलं कर्तव्य समजून हे राज्य सांभाळ, हीच माझी विनंती आहे. माझी आणखी एक विनंती आहे. आपण आज्ञा करा प्रभू. वाली राजकुमार अंगदला आमच्या आश्रयाला सोडून गेले आहेत, म्हणूनच आमची इच्छा आहे
की आपल्या राज्याभिषेकाबरोबरच अंगदलाही युवराज पदावर नियुक्त केलं जावं. असंच होईल प्रभू. हा अत्यंत कल्याणकारी विचार आहे प्रभू. प्रभू, जर आपण कृपा केली तर किष्किंधेला येऊन आपण स्वतः आपल्या हाताने महाराज सुग्रीवांचा राज्याभिषेक करा. वृक्षराज, मी वचनबद्ध आहे. ज्यामुळे 14 वर्षापर्यंत मी कोणत्या शहरात अथवा गावात प्रवेश नाही करू शकत, माझ्याऐवजी लक्ष्मण किष्किंधा जाऊन महाराज सुग्रीवांचा राज्याभिषेक करेल. हनुमान, प्रभू तुम्ही सर्व जाऊन राज्याभिषेकाची तयारी करा. जशी आज्ञा प्रभू. वा लक्ष्मणा, वा. बघितलं सीते आपल्या दिराच्या लक्ष्मणाच्या कार्यकुशलतेला? विश्वकर्मा मोठी मोठी घर निर्माण करू शकतात, पण राजमहालापेक्षा श्रेष्ठ पर्णकुटी बघता बघता निर्माण करणं फक्त लक्ष्मणाचंच काम आहे. इथे तर विश्वकर्म्यालाही हार मानावी लागेल. आपलं प्रोत्साहनच मला नेहमी प्रेरणा देतं दादा. मी तर तुमचा सेवक आहे. तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगण्यासाठी शब्द नाहीयेत माझ्याकडे. वनवासात जर तू माझ्याबरोबर नसतास तर मी एकट्याने काय केलं असतं? तुझ्या सेवा आणि सहयोगाने असं भासतच नाही की मी वनवास भोगत आहे. तू माझा भाऊ नाहीस, आज्ञाधारक पुत्राप्रमाणे सेवा करणारा आणि पित्याप्रमाणे प्रतिपालन करणारा पण आहेस. दादा, माझा हा जन्म तुमच्या चरणांशी समर्पित करण्यासाठीच झाला आहे. वहिनी, एकदा नीटपणे निरीक्षण करून सांगा बरं, काही कमी तर राहिली नाही ना? ते तर मी बघतेच आहे भाऊजी. कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर आहे या पवित्र कुटीचा कोपरा आणि कोपरा. तुम्ही माझं स्वप्न साकार केलं भाऊजी. दादा, तुम्ही अगदी योग्य स्थानावर बसला आहात. हे स्थान मी आपल्यासाठीच बनवलेलं आहे, आपल्या संध्यावंदनासाठी, आणि त्याबरोबर फुलंही ठेवलेली आहेत. कसं आहे दादा? अति उत्तम लक्ष्मणा. ह्या वटवृक्षाखाली किती शांती आहे.